रात्रीचे 1 वाजले होते. शहरातल्या रस्त्यांवर सामसूम होती. मोहन आपली सायकल चालवत फॅक्टरीतून घरी निघाला होता. तो सायकल चालवत मनातल्या मनात विचार करत होता, जर एखाद वेळेस आज कुठून तरी खायला बर्गर मिळाले असते तर मजा आली असती. बर्गर खाऊन रात्र काढली असती आणि जेवण बनवण्याच्या व्यापापासून वाचलो असतो. तो असा विचार करत सायकल चालवत होता तेव्हा त्याची नजर एका बर्गरच्या हातगाडीवर पडली. रस्त्याच्या बाजूला इतक्या रात्री कोणी बर्गर विकत होता. मोहन बर्गर विकत घ्यायला त्या हातगाडीजवळ गेला. भाऊ, बर्गर मिळेल का? इथे बर्गरच मिळतात आणि तेही फार स्वस्त. अच्छा, स्वस्तात कितीला आहेत? फक्त 5 रुपयाला एक बर्गर. 5 रुपयाला बर्गरची किंमत 5 रुपये ऐकून मोहन आश्चर्यचकित होतो आणि त्याला बर्गरवाल्यावर संशय येतो. तो बर्गरवाल्याकडे लक्ष देऊन पाहतो तर भीतीने घाबरून जातो. बर्गरवाल्याचे डोळे लाल लाल भडक जळत असतात आणि चेहरा निळा निळा असा नजरेस येतो. कोण आहेस तू? तू मला बर्गरवाला नाही वाटत आहेस, भूतवंत नाहीयेस ना? बरोबर ओळखलास तू, मी भूतच आहे, भूतिया बर्गरवाला. आता गप्प बस आणि बर्गर खा, नाहीतर मी तुलाच बर्गर बनवेन, समजलास? हे बोलता बोलता बर्गरवाला आपल्या खऱ्या भूताच्या रूपात प्रकट होतो आणि मोहनला जबरदस्ती बर्गर भरवण्याचा प्रयत्न करतो. मोहन जसाही त्याचा बर्गर खायला लागतो, अचानक तो बर्गर अळ्यांचा गुच्छ होऊन जातो आणि मोहन त्या बर्गरला उचलून फेकून देतो. वाचवा वाचवा, भूत भूत आहे, हा बर्गरवाला भूत आहे. तुझी सायकल तर घेऊन जा. मोहन ओरडत ओरडत पळतच असतो तेव्हा समोरून एक पोलिसांची गाडी येते. पोलिसवाले त्याला इतक्या रात्री ओरडताना पाहून गाडी थांबवतात. काय रे, असा का ओरडत आहेस आणि इतक्या रात्री काय करत आहेस तू? मोहन धापा टाकत पोलिसांना सगळं काही सांगतो आणि त्यांच्याकडे मदत मागतो. साहेब, त्या भूताजवळ माझी सायकल राहिली आहे, जर तुम्ही माझी सायकल मिळवून दिली तर खूप मेहरबानी होईल. तुला नक्कीच वेड्या कुत्र्याने चावलेला असणार म्हणून तू वेडा झाला आहेस. अरे गाढवांचा राजा, आम्ही रात्रभर रस्त्याने फिरतो, आम्हाला तर कोणी बर्गर खाताना दिसला नाही, तुला भूताने बर्गर खायला दिला. हा खोटारडा कुठला? मी खोट नाही बोलत साहेब, तिथे खरंच एक भूत हातगाडीवर बर्गर विकत आहे. अच्छा तर चल बस गाडी मध्ये आणि आम्हाला भूताची हातगाडी आणि बर्गर दाखव. चल चला साहेब. हे बोलून मोहन पोलिसांच्या गाडीमध्ये बसतो आणि त्यांना त्याच जागेवर घेऊन जातो. पण आता तिथे कसलीच हातगाडी नसते, तिथे फक्त मोहनची सायकलच उभी दिसते. कुठे आहे भूत आणि कुठे आहे बर्गरची हातगाडी? इथे तर बस तुझी सायकलच उभी आहे. साहेब खरंच इथेच एक हातगाडी होती आणि त्यावर एक भूत बर्गर विकत होता. आता समजत नाही भूत कुठे निघून गेला. आम्हाला मूर्ख नको बनोस, मूर्ख माणसा. नक्की तू कसला तरी नशा केला असेल आणि नशे तुझ्या बरोबर हे सगळं झालं असणार. मनातल्या भासाला सत्य समजण्याचा प्रयत्न करत आहेस. नाही साहेब, वाटलं तर माझं चेकअप करा, मी कसलाच नशा नाही केलेला आहे, मी तर फॅक्टरीतून नोकरी करून परत येत होतो. आता अजून आम्हाला मूर्ख नको बनवूस, समजलास? सरळ सरळ आपली सायकल घे आणि घरी निघून जा, नाहीतर पाठी मागून हुप्प्या माकडाचा काका बनवेन, इतक्या काठ्या मारीन की तुला मोजता पण येणार नाही. पोलिसांचं हे ऐकून मोहन गप चुप आपली सायकल उचलून त्यावर बसतो आणि सरळ आपल्या घरी जायला निघतो. या घटनेच्या नंतर शहरातल्या एका कॉलनीमध्ये रोज संध्याकाळी डमरू नावाचा एक मुलगा आपल्या आईकडे बर्गर खाण्याचा हट्ट करत असतो. बाळा, रोज रोज बर्गर खातोस, एखाद दिवस खाऊ नकोस, बर्गर खाऊन किती जाडा झालायस. मला खायचा आहे, लवकर फोन करून टाक, बर्गर मागव, भाषण नको देऊस आई.
भाषण देते? येऊ दे तुझ्या बाबांना, तुझ्या अशा गोष्टी खाण्यावर बंदी आणते, समजलंस? आणा बंदी, नाही खाणार, पण आज शेवटचं मागू शकता का? लवकर मागव ना आई। ठीक आहे, मागवते शेवटचं, यानंतर रोज रोज मागायचं नाही। हो हो, नाही मागवणार, खुश ना आता। या प्रकारे डमरूच्या हट्टाने त्याची आई दोन बर्गरची ऑर्डर करते आणि काही वेळानंतरच डोर बेल वाजते। डमरूची आई दरवाजा उघडते तर समोर डिलिव्हरी बॉय उभा असतो। हे घ्या, दोन बर्गरची ऑर्डर, इतक्या रात्री बर्गर खाणं गरजेचं आहे का? याच्याशी तुला काय करायचंय? तू का विचारतोयस? बस असंच विचारलं, कारण या वेळेस लोक आपल्या घरात जेवण बनवतात। डिलिव्हरी बॉयचे लाल लाल भडक बाहेर आलेले डोळे आणि चेहऱ्याचा निळा निळा रंग असतो, हे सगळं पाहून डमरूची आई आतल्या आत थोडं घाबरते। तरी पण ती त्या डिलिव्हरी बॉयला बडबडत असते। चेहऱ्यावरून तर तू भूत वाटतोयस, तुला या कामासाठी कोणी ठेवलंय? दे बर्गर आणि चालू पड। भूताला भेटायचं आहे तर त्याची पण भेट करून देईन, आता तुम्ही तुमचे बर्गर घ्या आणि मला जाऊ द्या। हे ऐकून डमरूची आई बर्गर घेते आणि आत जाते आणि डिलिव्हरी बॉयही निघून जातो। डमरू बर्गर पाहून त्यावर तुटून पडतो, पण जेव्हा बर्गर तो उचलतो आणि तोंडात टाकायला जातो तेव्हा बर्गर अचानक कचरा होऊन जातो। डमरू तेव्हा तो बर्गर फेकून देतो आणि ओरडतो। हे काय मागवलं साई? अग आता कचरा आहे, कचरा पट्टीतला कचरा। मग ती दुसरा बर्गर पाहते तर तिला आणखीन आश्चर्य होत, कारण दुसरा बर्गर हा तर जिवंत अळ्यांनी बनलेला असतो। ती लगेच तो बर्गर दूर फेकून देते आणि तेव्हाच तिथून भूताच्या हसण्याचा आवाज ऐकू येतो। बर्गर खाणार, खान मग बर्गर, कचरा आणि आळ्या। कोण आहे? तेव्हा तो डिलिव्हरी बॉय भूत होऊन त्यांच्या समोर येतो। हे पाहून डमरू आणि त्याची आई घाबरून ओरडू लागतात। वाचवा, वाचवा, भूत, भूत, आमच्या घरात भूत। अजून ओरड, जितकं हवं तितकं ओरड, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत कोणी तुझा आवाज ऐकू शकणार नाही। पण तुला हवं तरी काय? जाड्या डमरू, बर्गर पिझ्झा सारखे जंक फूड खात असतोस, किती जाडा झाला आहेस तू, आता मी तुला खाणार। पण तू मला का खाणार? कारण जंक फूड खाणारे लोक मला आवडत नाही। भूत काका मला माफ करा, मी जंक फूड खाणं सोडून देईन, कायमचं सोडून देईन। नाही सोडणार, मला तुझ्यावर विश्वास नाहीये। नाही नाही नाही, मी खरंच सोडेन, मी घरातलं पौष्टिक अन्न जेवीन, मी शपथ घेतो। अच्छा ठीक आहे, तुला सोडतो, पण लक्षात ठेव, जर तू तुझी ही शपथ विसरलास तर मी परत येईन। नाही विसरणार, कधी नाही विसरणार। ठीक आहे, मग मी जातो। हे बोलून भूत अचानक गायब होतो आणि त्या दिवसानंतर डमरू पिझ्झा बर्गर असं काही जंक फूड खाण्यासाठी कधीच मागत नाही।